नमस्कार, मी प्रमोद पुरी आपले शासकीय कर्मचारी सेवार्थामध्ये स्वागत करीत आहे। आजचा जो विषय आहे तो वेतन पडताळणी पथक यांच्याकडे जे आपणास सेवा पुस्तक पाठवायचं असते त्या संदर्भात आहे। त्यामध्ये येणाऱ्या अडचणी किंवा चुकीची जर आपण नोंद केली असेल तर ती डिलीट कशी करावी याबाबतचा या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत आहोत। तर याकरिता आपण निवृत्तीवेतन या टॅबमध्ये सर्व्हिस बुक फॉरवर्डेड टू पे युनिट हा एक व्हिडिओ टाकणार आहोत आपण या ठिकाणी आता व्हिडिओ खाली येईल। तर यामध्ये आपण वेतन पडताळणीकडे कसे पाठवावे, तसेच एका डीडीओकडे कर्मचारी जर असेल तर त्याला दुसऱ्या डीडीओकडे कसे पाठवायचं, तर याचं आपण प्रात्यक्षिक पाहू, म्हणजे आपल्याला बऱ्याचशा गोष्टी यामध्ये कळून येईल। तर आता आपण सुरुवातीला काय करतो, नेहमीप्रमाणे महाकोश .gov.in आल्यानंतर वेतनिकाला यायचं। वेतनिकाला क्लिक करून यामध्ये सेवन पेचे याला क्लिक करायचं आणि त्यानंतर DDO लॉगिन एवढं करायचं। एवढं केल्यानंतर आता सुरुवातीला काय करू, आपण यांचा डाटा पाहून घेऊ पहिले काय आहे। तर सेवन पे मध्ये येऊ आपण। आता रिपोर्ट्समध्ये आपण आलो, म्हणजे यामध्ये जेवढ्या कर्मचाऱ्यांची आपण वेतन निश्चिती केलेली आहे ते आपणास या ठिकाणी दिसून येईल। तर आता या ठिकाणी बघा, आपल्याला त्या कर्मचाऱ्याचं नाव बघायचं आहे। नाव बघितलं आणि यांची वेतन निश्चिती बघितली, तर आता यांची वेतन निश्चिती S13 झालेली आहे। तर आपल्याला ही S13 नको, ही आपल्याला S14 पाहिजे। तर आता कसं करायचं, आता सेवार्थ इथे आपण यांचं नाव याच्यामुळे दिसत नाही का, यांना आपण फॉरवर्ड टू ट्रेझरी पे युनिट करणार होतो परंतु केलेलं नाही आहे, त्याच्यामुळे इथून हे नाव निघून गेलं आणि हे नाव आता यांचं जे गेलेलं आहे ते आपलं वेतन पडताळणीच्या पथकाकडे गेलेलं आहे। फक्त ते प्रोसेस व्हायची आहे। तर असं झालं तर आपण काय करायचं हे लक्षात घ्या। आता सबमिट सर्व्हिस बुकमध्ये आलो आपण आणि यामध्ये बघूया यांचं नाव दिसते का आपल्याला, जे पाहायचं हे बघा इथे आपल्याला यांचं नाव दिसत आहे, परंतु काय केलेलं आहे आपण हे फॉरवर्ड टू पे युनिट केलेलं नाही आहे, म्हणजे इथं इंडेक्सपर्यंत आलेलो आहो, म्हणजे प्रिंट इंडेक्सपर्यंत आलेलो आहो। तर आता असं जर असताना आपल्याला यांचा रेकॉर्ड डिलीट करता येते का ते पाहू। आता डिलीटमध्ये येऊ आपण। डिलीटमध्ये आल्यानंतर इथे आपण यांचा सेवार्थ आय डी टाकू, कारण की आपलं एक स्टेप आपण केलेली आहे, जनरेट सर्व्हिस बुक ID आपण तयार केली आणि ती आपण पे युनिटपर्यंत पाठवण्याकरता इंडेक्सपर्यंत आपण माहिती भरली होती। आता हा यांचा आपण सेवार्थ आय डी टाकू। सेवार्थ आय डी टाकल्यानंतर हे यांचं ओपन झालेलं आहे। आता ओपन झाल्यानंतर S13 हा डिलीट होते का रेकॉर्ड पाहून घ्या आपण। तर आता आपण डिलीट केलं म्हणजे डिलीट सक्सेसफुली झालं, म्हणजेच याचा अर्थ रेकॉर्ड हा डिलीट होते। आता आपण यानंतर पुन्हा याच टॅबला यायचं, सबमिट सर्व्हिस बुक, कारण की आता आपल्याला सबमिट सर्व्हिस बुक करायचं आहे। आणि बघा इथे काय आलं, ॲनेक्शर नॉट प्रेझेंट। पहिले काय होतं, ऑलरेडी सबमिटेड किंवा सबमिट करा असं होतं, म्हणजे आता काय होतं, नॉट प्रेझेंट, म्हणजे आपण यांची वेतन निश्चिती नाही आहे असं आपल्याला इथून दिसून येते। आता आपल्याला काय करावं लागेल, या ठिकाणी आता वेतन निश्चिती करावं लागेल। आता वेतन निश्चितीसाठी आपण यांचा सेवार्थ आय डी टाकू। हा पूर्ण डाटा आता पहिले S13 केलं होतं, आता आपल्याला काय करायचं, यांना प्रमोशन दाखवायचं आहे, कारण की 1/16 त्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळाला आणि ते वेतन निश्चिती राहिली होती, त्याच्यामुळे आपल्या लक्षात आलं का यांची वेतन निश्चिती राहिलेली आहे, त्यामुळे आपण त्यांचा रेकॉर्ड डिलीट केला होता तिथून। आता बघा आपण 1/16 मिळाली, यांना पूर्वी मिळाली आहे, त्याच्यामुळे 1/16 होईल। यस लेवल घ्यायची आणि गेट सेवा तर डिटेल्स म्हणायचं, गेट 7 पे डिटेल्स।
आधीच आपलं बरोबर होतं S13 मध्ये, त्यामुळे आपल्याला बाकीचं पाहायची गरज नाही. नाही तर मग पे इन बँडचं जे अमाऊंट आहे ते पाहून घ्यायची 19,330 बरोबर आहे किंवा नाही. तर यानंतर मग आता आपण पूर्ण ह्या तारखा टाकल्यानंतर आता बघून घ्यायचं का बा एक एक 16 आणि हे बरोबर आहे का. आता याच्याप्रमाणे काय झालं का, हे 50,500 आधीच फिक्स झाले होते. आता काय केलं, यांना 1 जुलैचं 1 जानेवारी 2016 एक इन्क्रीमेंट लागलं आणि नंतर ते 1/16 S14 मध्ये फिक्स झाले. याप्रमाणे हे आलेलं आहे आपलं वेतन निश्चिती. हे आपण आधीच आपल्या याच्यावर केलेलं असेल मॅन्युअली, तर त्याच्यावर आपण चेक करून घ्यायचं. त्याच्यामुळे आता हे आपल्याला सबमिट करायचं आहे. सबमिट करण्यापुरते पूर्वी आपण पे युनिटचं ॲड्रेस टाकूया या ठिकाणी. आता जेव्हा या ठिकाणी 1/7/2019 यायचे तिथे सबमिट, नंतर आपल्याला अजून ते 1/7/20 दिसू शकेल. पे व्हेरिफिकेशन, पे युनिट व्हेरिफिकेशन. आणि याला आपण डाटाला सबमिट करू. आता सबमिट केल्यावर बघू काय होते. तर बघा इथे आता 1/7/20 आला, म्हणजे असं हे करायचं नाही का बा तिकडे 19 दाखलं आणि याची प्रिंटआउट काढून घ्यायची. आता पुढचा जो आहे आपल्याला सर्व्हिस बुक जनरेट, जनरेटमध्ये नाव दिसणार नाही कारण की एकदा आपलं नाव तिकडे समोरच्या याला गेलेलं आहे तर त्यामुळे आपल्याला इथे नाव यांचं दिसणार नाही. मग आपण शोधू तर आपल्याला या नावावर नाही दिसत आहे, म्हणजे ज्याचा अर्थ यांचं आधीच जिथं आपण रेकॉर्ड नेऊन ठेवला होता त्याच ठिकाणी आहे, म्हणजे रेग्युलर सबमिट टू सर्व्हिस बुक या ठिकाणी आलो. आता इथे यांचं नाव दिसत आहे. आता बघा मग काय होतं, इथं फक्त इथं चेकबॉक्स आलेला आहे आणि त्यापूर्वी काय होतं तिथे नॉट हे होतं का बा कर्मचारीचं इथं हे झालेलं नाही पे फिक्सेशन. आता काय करायचं, या ठिकाणी आपण यांना क्लिक करू, म्हणजे आता आपल्याला इथे हेच बघायचं आहे का नॉट एट सबमिट, म्हणजे आपण अद्यापर्यंत पे युनिटला पाठवलं नाही. जसं वरच्या याच्यात म्हणत आहे का ते 11/11/2019 पाठवलं, म्हणजेच आपल्याला इथं टिक करायची, प्रिंट इंडेक्स पूर्ण भरायचा आणि प्रिंट इंडेक्स भरल्यानंतरच ही टिक ओपन होते. तोपर्यंत ही टिक जी दिलेली आहे ही टिक तोपर्यंत ओपन होत नाही. जेव्हा टिक होईल तेव्हाच फॉरवर्ड टू पे युनिट होईल. मग आपण आता काय करू, फॉरवर्ड टू पे युनिटला क्लिक करू. आता इथे केल्यानंतर आपल्याला यांचं नाव दिसेल आणि हे दिसेल रिटायरमेंटची डेट आणि इथं प्रिंट. तर या ठिकाणी ह्या प्रिंटला जे वरचं दिलेलं आहे त्या वरच्या याला प्रिंटला क्लिक करायचं आणि प्रिंट घ्यायची. आता ही प्रिंट घ्यायची. प्रिंट घेतल्यानंतर हाच कागद सरळ प्रिंटर आल्यानंतर हाच कागद प्रिंटरमध्ये टाकायचा आणि बारकोडचा जो रिप्रिंट बारकोड आहे तो त्याच्यावर ओवरलॅप करायचा, म्हणजे जिथं प्रिंटचं जे ऑप्शन दिलेलं आहे त्याच ठिकाणी काय होईल ते त्याची प्रिंट येऊन जाईल. आता बघा एकदा नाव झाल्यावर ऑलरेडी सबमिटेड म्हटल्यावर आपल्याला काही करता येत नाही. आता हे पे युनिटला गेलेलं आहे तर इथून जर नाव आपल्याला वापस घ्यायचं असेल तर एक तर MDCला मेल करणे किंवा पे युनिटला जाऊन ऑब्जेक्शन लावून घेणे. आता हे दुसरीकडे आपल्याला कुठेच सर्व्हिस बुक दिसणार नाही, म्हणजे आता हे इथपर्यंत यांचं पे युनिटला बिल गेलेलं आहे. बघा इथे आपल्याला नाव यांचं दिसणार नाही. आता अशा प्रकारे आपलं यांचं सर्व्हिस बुक इथून गेलेलं आहे. आता आपल्याला जर रिप्रिंट करायचं असेल तर रिप्रिंट इथून निघते. समजा आधी जर आपलं मिसप्लेस झालं असेल तर यांचं सेवार्थ आय डी टाकायचं आणि इथून बारकोडची आणि लेटरची रिप्रिंट घ्यायची. आता काय करत, पहिलं जे लेटर काढलं होतं ते लेटरची जे लिहिलेली बाजू आहे ती वरच्या बाजूने घ्यायची आणि तोच कागद टाकायचा, म्हणजे काय होईल त्याच्यावरच हा बारकोड प्रिंट होऊन जाईल. असं करून बघायचं. मी असंच करतो कारण की एकाच कागदावर दोन्ही आपलं येऊन जाईल. हा बारकोड वरच्या साईडने येईल जिथं आपल्याला प्रिंट दिसलं होतं त्या ठिकाणी, एवढं पाहायचं. आता हा आपला पे युनिटला पाठवण्याचा सरळ सरळ सोपा मार्ग सांगितला आणि याप्रमाणे आपण हे केलेलं. आता काय करू, आपण
रिलीव अँड जॉईंट डेटच्याबद्दल विचार करू. बाकी त्याच्यात भरपूर टॅब आहे, पण आपण त्याच्याबद्दल आता सध्या माझ्याकडे नाही आहे जो डाटा आहे तेवढंच सांगतो. तर याच्याप्रमाणे आता आपण जॉईनिंगच्याबद्दल करू काय आहे तर हे आपलं पुन्हा आलं लक्षात. हे सध्या मी हिट करतो, माझंच नाव टाकतो कारण की हे करून पाहिलं. बघा आता काय करायचं आपल्याला, का आता तुमच्याकडे जर एखादा कर्मचारी असेल तर सुरुवातीला तुम्हाला रिलीव करावं लागेल त्याला. तुम्ही जर रिलीव कराल तर ज्या ऑफिसला त्याला पाठवायचं आहे तिथे तो जॉईंट होईल. म्हणजे जसं आपण एल पी सी जसं करतो त्याचप्रकारे आपल्याला काय करायचं, एका डी डीमधून डाटा जो आपला आहे, म्हणजे आता आपल्याला पे युनिटमध्ये जेव्हा पाठवत होतो तर नाव दुसऱ्या जुन्या ऑफिसचं येत होतं, तर हे जे काही आहे तर आता याच्यामध्ये यांनी सुधारणा केली आहे आणि यांनी आपल्याला हा टॅब नवीन ओपन करून दिलेला आहे. तर यामध्ये काय करायचं, आपलं सेवार्थ आय डी टाकलं का आपल्या पूर्ण गोष्टी आपल्याला चार म्हणजे चार ॲटम येऊन जातात यामध्ये. आता आपल्याला डी डी ओचं कोड टाकणे आहे आणि डी डी ओ कोड टाकल्यानंतर तो बरोबर आहे किंवा नाही ते पाहणे आणि न्यू डी डी ओचं नाव, हे दोन आपल्याला गोष्टी चेक करायचे. आता हा माझा हा चुकलेला आहे, पुन्हा डबल टाकतो. चुकला तर याला रिसेट करायचा, रिसेट करून घ्यायचा, काही प्रॉब्लेम नाही. आणि सबमिट जर केलं तर काय होतं ते सांगतो मी पुढे. याला रिसेट करू आपण. आता बघा इथं आता जो प्रॉपर कोड आहे तो टाकतो. हां आता हा बरोबर टाकला, आता याला सबमिट करतो. ॲक्च्युली मी फक्त प्रॅक्टिकली सांगतो आपल्याला, म्हणजे मी ह्याच ऑफिसला आहो पण कसं करायचं मी माझ्यावर सजेस्ट घेऊन राहिलो का बा कसं होते. तर आता इथपर्यंत मला माहीत आहे, पुढचं काय होतं हे सध्या माहीत नाही, पण हे करता करताच म्हणजे शिकता शिकताच सांगत आहो आपल्याला. आता मी इथं सबमिट करतो, झालं तर काय होईल, मला वेळ आहे सेवानिवृत्त व्हायला, त्याच्यामुळे काही वांधा नाही सध्या. त्याच्यामुळे आता इथून हे सर्व हे केलेलं आहे आणि याला मी आता सबमिट करायचं हे करतो. म्हणजे इच्छा तर नाही होऊन राहिली सबमिट करावं का नाही काय होते पुढे, तर पण तरी आता सबमिट करतो मी याला. हे बघा आता काय केलं, याला मी सबमिट करतो. हे सबमिट केलं, फॉरवर्ड टू ह्या कोडला आहे माझं नाव गेलेलं आहे. आता काय करू, आता त्या कोडला जे आहे त्या कोडला आलो मी. आता इथं लॉग आउट करतो आणि ज्या कोडला पाठवलं होतं त्या कोडनी ओपन करतो. जिथे आपल्याला जॉईन व्हायचं आहे त्या डी डी ओ लॉग इननी जॉईन व्हायचं. म्हणजे काय होईल, पहिलं जे ऑफिस होतं जुनं ते सबमिट करेल आणि दुसऱ्या ऑफिसला नवीनवाले हे जॉईन करेल. तर आता इथं आलो आणि इथं काय करून आलो, जॉईनिंगमध्ये आलो. जॉईनिंगमध्ये बघा इथं नाव दिसत आहे, नावात दिसत आहे, तर इथं मी काय करतो सिलेक्ट एम्प्लॉईज याला क्लिक केली आणि सबमिट म्हणतो. आता सबमिट केल्यावर काय होईल, तर मी तिथून सर्व माझा रेकॉर्ड येऊन ह्या डी डी ओमध्ये येऊन पडेल. आता ह्या डी डी ओच्या कडे माझा आता पूर्ण रेकॉर्ड येईल. ह्या दुसऱ्या ऑफिसला मी आलो, एम्प्लॉईज जॉईंट डी डी ओ नंबर हे, म्हणजे आता इथे आला, म्हणजे इथून तुम्ही सर्व गोष्टी आता करू शकता. आता दुसरी गोष्ट आपल्याला, आता मी इथं आलेलो आहो पण मी इथं ह्या ऑफिसचं नाही आहे, तर आता मी पुन्हा काय करतो, उलटं करतो, ह्याच डी डी ओला येतो आणि ह्या डी डी ओमधून पुन्हा मी माझ्या ऑफिसला वापस येतो. आणि याच्यात एक लक्षात गोष्ट हे ठेवा, काही माझं पे युनिटला ऑलरेडी नाव गेलेलं आहे, नाव गेलेलं असतानासुद्धा आपल्याला हे करता येते. म्हणजे पे युनिटला माझं नाव जरी गेलं असेल तर इथून आपल्याला असं करता येईल. आता हे बघा, परत माझ्या ऑफिसचं नाव टाकलं आणि सबमिट केलं. आता बघा मी माझ्या ऑफिसला आलो का नाही ते पाहून घेऊ. हे लॉगआउट करतो, माझ्या ऑफिसचं आय डी टाकतो आणि ओपन करतो. काही काही रिस्क घ्यावं लागते प्रॅक्टिकल करायचं असेल तर, कारण की आपल्याला पूर्ण गोष्टी माहिती नाही राहत. आता बघा या ठिकाणी पुन्हा जॉईन झालो. बघा म्हणजे मी माझ्या इथं जिथं गेलो होतो तिथं पुन्हा परत आलो. चुकीचं असेल तर आपण ज्यांना पाठवलं असेल त्यांना रिक्वेस्ट करायची काय यांचं नाव. बघा आता माझं सर्व्हिस बुक जनरेटमध्ये दिसणार नाही, परंतु याच्यामध्ये दिसेल आपल्याला सबमिटमध्ये. हे बघा माझं ऑलरेडी सबमिट होतो, म्हणजे हा जच्चा तसा डाटा आला किंवा हा तिथे पण अच्छा असाच गेला असेल ऑलरेडी. आणि माझं ते सध्या पेंडिंग आहे, जोपर्यंत मी याच्यात पाठवत नाही किंवा मी एम डी सीला पत्र लिहित नाही तोपर्यंत माझं रेकॉर्ड या ठिकाणीच राहील.
त्याच्याप्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये मी दोनच गोष्टी सांगितल्या की बा प्लेनमध्ये असेल तर आपलं कसं पाठवायचं सर्व्हिस बुक पे युनिटला, आणि दुसरं एका DDO कडून दुसऱ्या DDO कडे कर्मचाऱ्याचं नाव कसं पाठवावं, हा एवढा ह्या व्हिडिओचा उद्देश होता. बाकी याच्यातून आपल्याला रिप्रिंट वगैरे सर्व काढता येईल, तर याप्रमाणे हे करायचं आहे. अजून रिवाईजला मी हात लावलेला नाही, जोपर्यंत माझ्याजवळ येत नाही तोपर्यंत काही मला माहिती नाही. जेव्हा करायला येईल काम तेव्हा येईल माझ्या लक्षात. एवढं काही कठीण नाही. रिवाईज म्हणजे जसं ट्रेझरीकडे पाठवलं आणि ट्रेझरीकडून वेतन पटांगीला पाठवलं आणि त्यांच्याकडून जर आपल्याला काही ऑब्जेक्शन आलं असेल तर ते बहुतेक रिवाईजमध्ये होईल. याचं मॅन्युअल पण पाहावं लागेल, आता मॅन्युअल अपडेट केलं का नाही, तर ते पाहिल्यानंतर हे होईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये हे एवढंच आपल्याला सांगतो मी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढंच बघूया, आणि ही जी आहे ते आपल्याला निवृत्ती वेतन या टॅबमध्ये आपल्याला हे सर्व्हिस बुकचं हे मिळून जाईल, आणि याच्याखाली व्हिडिओ, आणि याच्या अनुषंगाने जे काही अजून पुढे माहिती मला प्राप्त होईल तर त्याप्रमाणे इथं याच व्हिडिओमध्ये टाकण्याचा प्रयत्न करेल, म्हणजे आपल्याला एकाच ठिकाणी दिसेल. आणि आपण शासकीय कर्मचारी सेवेचा लाभ घेत आहे त्याबद्दल आपला धन्यवाद. आणि माझा हा उद्देश आहे का आपल्यापर्यंत चांगली माहिती पोचावी आणि अचूक माहिती पोचावी, हाच माझा प्रामाणिक उद्देश आहे, आणि तो बऱ्याच अंशी सफल होत आहे. आपले पण मला भरपूर सहकार्य मिळत आहे, आणि आपण बघत असाल तर आजच्या म्हणजे रोजच्या याला व्हिजिट बघा, आजचे व्हिजिट 619 म्हणजे हे तर आता झालेले, म्हणजे 10 तासाची म्हणजे असं बरेच हे होते, 24 तासात भरपूर लोक आपण व्हिजिट देत आहे. तर त्याच्यामुळे हा जो ब्लॉगचा जो उद्देश होता तो सफल होत आहे, आणि सर्वांना याची माहिती मिळत आहे, आणि याचं समाधान आहे का सर्वांचे जे प्रश्न आहे त्या बरेच अंशी निकाली निघत आहे, आणि नवीन कर्मचारी जे आहे तर त्यांना हा एक चांगला प्लॅटफॉर्म मिळालेला आहे. त्यामुळे आपले सर्वांचे मी एकदा मनपूर्वक आभार मानतो, आणि हा आजचा व्हिडिओ या ठिकाणी संपवतो. नमस्कार, धन्यवाद.